शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेला 208 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या या डीसीसीला हा मोठा दिलासा ठरतोय. कर्जदारांकडून परतफेड नसल्यानं डीसीसी बँक चांगलीच अडचणीत आली होती. यामध्ये संचालकांकडील थकबाकीचा मोठा सवाल अद्यापही कायम आहे. एक प्रकारे आर्थिक कोंडी या बँकेची झालेली असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेचा आधार या बँकेला मिळालाय. शनिवारी 31,000 सभासदांसाठी 170 कोटी बँकेला मिळाले आहेत, तर मंगळवारी यामध्ये आणखीन 38 कोटी रुपयांची भर पडली. 8 प्रकारच्या कर्जमाफी योजनेची जी घोषणा केली होती त्याच्या अंमलबजावणीला कायमची तर सुरुवात झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1,22,000 खातेदारांना याचा वेगवेगळ्या पद्धतीचा लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये 1,50,000 आतले लोक असतील त्यांना संपूर्ण कर्जमाफी, 1,50,000 पुढचे कर्ज असतील त्यांना 1,50,000 कर्जमाफी, ज्यांचं पुनर्गठन झाले त्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणि ज्यांनी व्यवस्थित कर्ज फेडले त्यांना प्रोत्साहनपर निधी 25,000 रुपये. अशा प्रकारची घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली. त्याप्रमाणे गेल्या शनिवारी रात्री आमच्याकडे 31,000 सभासदांच्या साठी म्हणून 170 कोटी रुपयाचा निधी जमा झालेला आहे. ह्या 31,000 सभासदांच्या स्क्रुटिनी करून जे बरोबर असतील त्यांच्या खात्यावर पैसे जमा देण्याची कारवाई चालू झाली आणि हे पूर्ण रक्कम जमा केल्याच्यानंतर पुढचा आम्हाला हप्ता देतो किंवा पुढची यादी आम्हाला देतो अशा प्रकारचं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव परदेशी साहेब यांनी कळवलेलं आहे. त्याप्रमाणे आमची कारवाई चालू. एकूण 208 कोटी बँकेला प्राप्त झाल्यानं डीसीसीला स्थिर स्थावर होण्यास मदत झाली आहे. ग्रामीण जीवनाचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आर्थिक चक्र यामुळे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. संचालकांकडील थकबाकीचा यक्ष प्रश्न, नोटाबंदीच्या काळात बँकेसमोरचं दिव्य यामुळे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास बँक हतबल ठरली होती. शिखर बँकेनं सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करता येणार होता. अशा आर्थिक दुष्टचक्रात डीसीसीच्या मदतीला कर्जमाफी योजना धावून आली आहे असंच म्हणता येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 1,22,000 शेतकरी सभासद असून टप्प्याटप्प्यानं कर्जमाफीचा निधी बँकेला प्राप्त होणार आहे.